एक, ज्या घरात किंवा अंगणात तुळस असते त्या घरात कधीच भूत बाधा होत नाही. दोन, जर एखाद्याला नजर लागली असेल तर तुळशीची सात पाने त्या व्यक्तीच्या अंगावरून फिरवा. नमस्कार श्रोते हो, तुम्हाला माहित आहे का, हिंदू धर्मातील प्रत्येक घरात तुळशी वृंदावन असते, त्याशिवाय घराला घरपण येत नाही. तुळशी हा सर्व पवित्र गोष्टींचा अविभाज्य घटक आहे. तुळशीची रोपे हे आरोग्य आणि संपत्तीचे प्रतीक आहे. जवळपास प्रत्येक हिंदू घरात तुळशी ही शुभ वनस्पती असते. बऱ्याच लोकांचा हा समज आहे की ही पवित्र वनस्पती आवारात सकारात्मक स्पंदने निर्माण करते आणि पौराणिक कथांनुसार ही तुळस वनस्पती भगवान विष्णू देवता शकत सर्व देवांची लाडकी आहे. तुळशी औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखले जाते. ही औषधी वनस्पती सामान्य सर्दी, फ्लू आणि खोकला यासारख्या विविध हंगामी रोगांवर उपचार करते. वास्तूनुसार घरी तुळशीची वनस्पती ठेवल्यास कुटुंबात सुसंवाद, सौख्य आणि आनंद नांदतो. आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीचे फायदे काय आहेत, घरात तुळस ठेवण्यासाठी कुठली जागा योग्य आहे हे बघणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. तुळशी वृंदावन ठेवण्याचे कोणते आदर्श स्थान आहे? तुळशीची रोज उपासना आणि नियमित काळजी घेतल्याने दीर्घायुष्य लाभते, तसेच कुटुंबात समृद्धी येते. परंतु आपल्या घरात समृद्धी आणण्यासाठी आपण वास्तुशास्त्रातील तुळशी संबंधातील नियमांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करायला हवे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल असे स्थान योग्य आहे. आपण आपल्या घरात तुळशी वृंदावन ठेवायची जागा सुनिश्चित करत असाल तर खालील काही निकष बघा. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, येणारा नवीन वर्ष तुमच्यासाठी नक्कीच आनंदाचा जाईल. तुळशी वृंदावन ठेवण्याची वास्तूनुसार दिशा. एक, तुळशीच्या रोपासाठी योग्य स्थान म्हणजे आपल्या घराची पूर्वेकडील बाजू आणि जर ते शक्य नसेल तर आपल्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये स्थान योग्य आहे. दोन, तुळशी वृंदावन हे घराच्या जमिनीच्या वर असावे, नसेल तर खाली काहीतरी ठेवून ते उंच करून घ्यावे. तीन, वास्तूच्या मूलभूत नियमानुसार तुळशी वृंदावन जिथे ठेवले आहे ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी, तिथे कुठलीच वस्तूंची गर्दी नको. चार, तुळशी वृंदावनात तुळशी खिरीज दुसरे कुठलेच रोप नको, तसेच तुळस ही काटेरी वनस्पती सोबत वाढवू नये. पाच, तुळशीच्या आजूबाजूला जागा असेल तर गुलाब काटेरी सोडून दुसरे फुलांची रोपटी लावावी. सहा, तुळस अशा ठिकाणी ठेवू नये जेथे झाडू, केराचे सूप, कचराकुंडी ठेवत असाल, चप्पल बूट काढत असाल, ओले कपडे सुकवत असाल. सात, साधक सरळ सांगायचं झालं तर वास्तुशास्त्रानुसार तुळस योग्य दिशेला स्वच्छ ठिकाणी लावली तर त्याचे अनन्यसाधारण फायदे घरातील व्यक्तींना अनुभवायला मिळतात. घरात तुळशी कोणत्या दिवशी लावावी? हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील गुरुवारी तुळशीची लागवड करावी. तुळशीच्या झाडाला थेट सूर्यप्रकाशाची गरज आहे का? बागकाम तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुळशीच्या रोपाला 7 ते 8 तास सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे तुळस उबदार आणि सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवावी. तुळशी घरात वाढवता येते का? हो, तुम्ही घरात पण तुळशी वाढवू शकतात, परंतु ती सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. तुळशीची निगा कशी राखवी? एक, तुळशीची माती दर 15 दिवसात थोडी विखरून घ्यावी, याने हवेतील ऑक्सिजन मातीत शिरतो. दोन, तुळस डेरेदार व्हावी यासाठी रोज तिची मंजिरी खुडावी. ही मंजिरी तुम्ही श्रीकृष्णाला आणि विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करू शकतात. तीन, वाळलेली पान काढून घ्यावी, रोज अगदी पुरेल तितकेच पाणी टाकावे. चार, कधी सेंद्रिय खत पण टाकू शकतात किंवा वाळलेल्या केळीच्या सालाचे पीठ टाकू शकतात. पाच, महत्वाची गोष्ट, आपल्यातील बरीच लोक देवाच्या आंघोळीचे पाणी तुळशीला घालतात, ज्याने तुळस कालांतराने जळून जाते किंवा डेरेदार नाही बनत. तर असं तुम्ही करत असाल तर त्वरित ते बंद करा. सहा, आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ असते. आपण देवाला गंध लावण्यासाठी जो अष्टगंध कुंकू लावतो त्यात रंगासाठी काही केमिकल्स टाकलेली असतात, ज्याने तुळशीच्या रोपाला हानी पोहोचते. घरात तुळशी ठेवण्याचे फायदे.
एक, ज्या घरात किंवा अंगणात तुळस असते त्या घरात कधीच भूत बाधा होत नाही. दोन, तुळशीत औषधी तत्व असल्याने कुठल्याही रोगाच्या सुरुवातीला याचा उपयोग करू शकतो. तीन, तुळशीत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि तुळस ही प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. चार, तुळशीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे हृदय मधुमेह आणि तणावच्या समस्यांसाठी चांगले असतात. पाच, तुळशीची पाने निरनिराळ्या बॅक्टेरियातील संक्रमणाशी लढण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे तापाने पीडित असलेल्या लोकांनी 2 ते 3 वेळा तुळशीचा चहा पिल्यास त्वरित बरे होण्यास मदत होते. सहा, कुठल्याही प्रकारचे त्वचेवर आलेल्या इन्फेक्शनवर प्रथमोपचार म्हणून तुळशीची निवड योग्य ठरते. सात, तुळशीमध्ये शुद्धीकरण गुणधर्म आहे त्यामुळे त्वचेचे विकार केसांचे काही विकारांवर तुळस प्रभावशील ठरते. घरात तुळशी ठेवण्याचे आध्यात्मिक फायदे. एक, तुळशीची पाने सर्व हिंदू लोकांच्या घरात प्रार्थनेच्या वेळी देवाला अर्पण केली जातात जी आपल्या प्राचीन परंपरेचा अविभाज्य भाग आहे. दोन, तुळशीची पूजा सातत्याने केल्याने आपल्याला वाईट शक्तीशी लढायला सामर्थ्य मिळते. कोणतेही घर त्यात तुळशीशिवाय अपूर्ण असल्याचे समजले जाते. तीन, तुळशीच्या पानाचा उपयोग देवाच्या प्रसादात करतात त्याशिवाय प्रसाद पूर्ण म्हटला जात नाही. चार, घरात एखादे लहान मुलं घाबरले असेल तर तांब्याच्या पेल्यात पाणी भरून रात्रभर ते तुळशीजवळ ठेवावे आणि ते पाणी बाळाच्या आंघोळीच्या वापरावे किंवा हलक्या हाताने पाण्याचा शिपका तोंडावर मारावे. नजर लागल्यास तुळशीच्या पानांनी कशी उतरवायची. एक, 7 तुळशीची पाने हातात घ्यावी, नजर झालेल्या व्यक्तीला सरळ झोपण्यास सांगावे आणि त्याच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून उतरवून घ्यावे. 2, हातातील पाने नजर झालेल्या व्यक्तीस हाताने चोळून खाण्यास सांगावी. श्रोते हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.